राज्यात पहिले पाऊल पत्रकारितेचं जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन्स विठ्ठल मुक्तीची वर्षपूर्ती मंदिर समितीच्या परिवर्तनाला बडव्यांचा निषेध पोलीस मुख्यालय कवायत मैदानावरील प्रजासत्ताक दिन समारंभाच्या तयारीला वेग अवैध डॉक्टर कारवाईसाठी कालबद्ध तपासणी मोहीम निश्चित स्वरातीम विद्यापीठाचा रासायव संघ मुंबईला रवाना गोदाकाठी विविध पक्षांचा कुंभमेळा आता बातमीपत्र विस्ताराने बडव्यांच्या तावडीतून विठ्ठलाची मुक्ती होऊन एक वर्ष पूर्ण झालं आहे त्यानिमित्ताने पंढरपूर विठ्ठल मंदिर समितीने परिवर्तन दिवस साजरा केला पण त्याचवेळी या बडवे उत्पात आणि हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केला आणि निषेध दिवस पाळला यामुळे मंदिर समिती आणि हिंदुत्ववादी संघटना आमने सामने आल्याचं चित्र भाविकांना दिसलं शिवाय काही संघटना रस्त्यावर उतरल्याचं चित्रही पंढरपुरात पाहायला मिळालं दरम्यान मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांच्या सहभागानं पांडुरंगाची पूजा करण्यात येऊ लागली कालांतराने महिला पुजारी नेमण्याचा क्रांतिकारी निर्णय देखील मंदिर समितीने घेतला अशा सामाजिक पद्धतीने परिवर्तन झाल्यानेच परिवर्तन दिवस साजरा करत असल्याचं मंदिर समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब डांगे यांनी सांगितलं बडवे मुक्त मंदिराच्या या निर्णयानं विठ्ठल मंदिराच्या दानपेट्यामधील दानही वाढलं आहे त्यामुळे कधी नव्हे एवढे जास्त उत्पन्न मंदिर समितीला मिळालं आहे त्यामुळे आजवर विठ्ठल रुक्मिणी मंदिरात येणारं दान कुठे जात आहे असाही प्रश्न उपस्थित होत आहे त्यामुळे बडवे मुक्त विठ्ठल मंदिराच्या संकल्पनेनं खऱ्या अर्थानं परिवर्तन घडलं असतानाच बडवे आणि हिंदुत्ववादी संघटनांना निषेधाच्या रूपानं काय सुचवू इच्छित आहे असा नवा प्रश्न भाविकांच्या मनात निर्माण होत आहे प्रजासत्ताक दिनाच्या 65व्या वर्धापन दिनाच्या मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ वज्रपादेतील पोलीस मुख्यालय कवायत मैदानावर होणार आहे सोमवार 26 जानेवारी 2015 रोजी सकाळी 9:30 वाजता मुख्य शासकीय समारंभातील ध्वजारोहण होणार आहे या कार्यक्रमात सादर होणाऱ्या विविध क्रीडा प्रकारांच्या निवडीसाठीचा प्रात्यक्षिक तसेच मैदानातील ध्वजस्तंभ संचलनपथ आदी व्यवस्थांचा आज जिल्हाधिकारी धीरज कुमार जिल्हा पोलीस अधीक्षक परमजित सिंह दहिया यांनी आज पाहणीद्वारे आढावा घेतला या प्रसंगी अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त डॉक्टर निशिकांत देशपांडे सहायक पोलीस अधीक्षक पंकज देशमुख निवासी उपजिल्हा प्रदीप कुलकर्णी उपविभागीय अधिकारी जयराज कारभारी तहसीलदार महादेव किरवले कार्यकारी अभियंता गजेंद्र राजपूत उप अभियंता देशपांडे जिल्हा क्रीडा अधिकारी अनंत बोबडे प्रभारी जिल्हा समिती अधिकारी निशिकांत तोडकर यांची उपस्थिती होती मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभात सामूहिक कवायत प्रकार लेजिम घुंगरकाठी गटका कराटे महिला स्वयंसिद्धा अशा विविध प्रकारची बहारदार सादरीकरण होणार आहे त्यासाठी शालेय चिमुकल्यांची तयारी व प्रात्यक्षिक पोलीस क्रीडा मैदानावर सादर करण्यात आले आहे नांदेडच्या आरोग्य क्षेत्रातील नाव उंचावण्यासाठी बोगस डॉक्टरचे निर्मूलन करा असे दिलीप स्वामी यांनी म्हटले आहे नांदेड जिल्ह्यातील अवैध वैद्यकीय व्यावसायिक बोगस डॉक्टर्स विरोधात कारवाईसाठी धडक मोहिमेचे वेळापत्रक व कार्यपद्धती आज जिल्हास्तरीय विशेष कार्यशाळेत निश्चित करण्यात आली अप्पर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली बचत भवन येथे कार्यशाळा झाली रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या आरोग्य क्षेत्रात नांदेडच्या नावाला गालबोट लावणाऱ्या या घटकांवर कारवाईसाठी सर्वच घटकांनी समन्वय प्रयत्न करावे असे निर्देश श्री स्वामी यांनी दिले कार्यशाळेत कारवाईच्या कायदेशीर बाबींचाही माहिती देण्यात आली या मोहिमेत गुरुवार 22 जानेवारी 2015 पर्यंत कालबद्ध तपासणी मोहीम आखण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे अनधिकृत वैद्यकीय व्यावसायिक पॅथॉलॉजिस्ट शिवाय आणि विहित पद्धतीने चालण्यात न येणाऱ्या ब्लॉक्सच्या विरोधातील कारवाईच्या तयारीसाठी आणि त्यातील बेकायदेशीर बाबीवर प्रशासन नियंत्रणातील विविध घटकांना माहिती व्हावी यासाठी जिल्हाधिकारी धीरज कुमार यांनीही विशेष कार्यशाळा घेण्याचे निर्देश दिले होते वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही ऐकत राहा नमस्कार लाईव्हचं सायंकाळचं बातमीपत्र नांदेडच्या खवायांसाठी शुद्ध शाकाहारी भरसकर भोजनाची उत्तम व्यवस्था राजस्थानी गुजराती थाली पार्सल सोबतच उत्कृष्ट सेवा फक्त दुर्वांकूर हॉटेलमध्येच शहराच्या मध्यवर्ती बसलेले व वातानुकूलित असलेले फक्त आणि फक्त दुर्वांकूर हॉटेल थालीची वेळ सकाळी 11 ते 3:30 पर्यंत
आणि सायंकाळी 7 ते 11 पर्यंत। किटी पार्टी, गेट टुगेदर पार्टी, लग्न वाढदिवस पार्टी व इतर शुभ कार्य करायचे मग चिंता कशाला। शिवंकूर हॉटेल सोबत आकाश फंक्शन हॉल आहे ना सक्तीला, एक वेळ नक्की भेट द्या। संपर्कासाठी पत्ता आयुर्वेदिक कॉलेजच्या समोर, कुटुंब फॅशनच्या बाजूस, वजिराबाद, नांदेड। संपर्क 9921022221, 9850222221, 9970943387। शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर। बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट शिवाजीनगर नांदेड। संपर्क 7350662556। प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स। वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर नांदेड। संपर्क 7350662556। घर बांधकाम, हॉटेल, मॉल, महाविद्यालय, बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे विट्रीफाईड टाइल्स, वॉल टाइल्स, ग्रेनाइट, कडप्पा, सॅनिटरीज आयटम, तांडूळ मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाइट्स अँड मार्बल। घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम, टॉयलेट, पार्किंग, किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी, त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाइट्स अँड मार्बल, विद्युतनगर नांदेड, तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंदनगर नांदेड। संपर्क 9423035535। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। नांदेडच्या गोदावरी तीरावर पॅटर्न स्टार्क हा स्थलांतरित पक्षी आढळून आला असून त्याचे दर्शन सध्या नांदेडकरांना घडत आहे। याची उंची 100 सेमी पर्यंत असते, पिवळी लांब चोंच व गडद केशरी डोके, दिसायला आकाराने गिधाडापेक्षा मोठा दिसतो आणि संपूर्ण अंगावर पांढऱ्या रंगाची पिसे असतात। तर गुलाबी पंखांचा असलेल्या या पक्षाची व्याप्ती, निवासी स्थानिक स्थलांतर, बलुचिस्तान, भारतातील पठारी भाग, नेपाळ आणि श्रीलंका येथे आढळतात। अशा या विविध पक्ष्यांचे नांदेड येथील गोदाकाठी आगमन झाले आहे। महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग, राष्ट्रीय सेवा योजना कक्ष मुंबई यांच्यातर्फे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत 26 जानेवारी रोजी राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन पथसंचलनात स्वराती विद्यापीठाचे स्वयंसेवक सहभागी होणार आहेत। मुंबई येथील नरीमन पॉइंटवर होणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक पथसंचलन परेड करिता स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने स्वयंसेवक व 2 स्वयंसेविका असे 5 स्वयंसेवक पथसंचलन सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहेत। पथसंचलन सोहळ्याचे शिबिर 17 ते 26 जानेवारी या 10 दिवसीय कालावधीमध्ये चालू आहे। शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन्स। विठ्ठल मुक्तीची वर्षपूर्ती, मंदिर समितीच्या परिवर्तनाला बडव्यांचा निषेध। पोलीस मुख्यालय कवायत मैदानावरील प्रजासत्ताक दिन समारंभाच्या तयारीला वेग। अवैध डॉक्टर कारवाईसाठी कालबद्ध तपासणी मोहीम निश्चित। स्वरातीम विद्यापीठाचा रासायन संघ मुंबईला रवाना। गोदाकाठी विविध पक्षांचा कुंभमेळा। आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं सायंकाळचं बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात, तोपर्यंत नमस्कार। जग आता जवळ आले, जवळ म्हणजे किती, अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये। तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी। नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्या जवळ।